नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुखणं बोर्डवर हा पाठ पाहणार आहोत आणि या पाठाच्या लेखिका आहेत डॉ. चित्रा सवणी. हा पाठ विनोदी शैलीमध्ये या डॉ. चित्रा सवणी यांनी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर हा जो काही शब्द आहे तो शब्द अगदी शुद्ध वाटला तरी सुद्धा याच बोर्डवर दुखण्याने किती आणि कशा प्रकारे हैराण केलं याचं मजेशीर वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. आज आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहणार आहोत. पुस्तक उघडली सगळ्यांनी, ठीक आहे. बघा, बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोर्डवर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजेनं मला बोर्डवर चिठ्ठी सुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायची. आता 10 हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोर्डवर चिठ्ठीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे. सांगायचा मतितार्थ असा की बोर्डवर हा शब्द अगदी छोटस शुल्लक अशा अर्थी वापरला जातो. पण माझ्या बोर्डभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं याची ही हातभर कहाणी. बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये बोर्डभर या शब्दाचा अर्थ काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोर्डभर या शब्दाचा अर्थ आहे अगदी छोटस क्षुल्लक. या अर्थाने बोर्डभर या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. आता बरेच दिवस एखाद्याची खुशाली जर का आली नाही तर आपण काय म्हणतो की बोर्डवर चिठ्ठी सुद्धा त्याला पाठवता येत नाही. एक चिठ्ठी सुद्धा त्यांनी पाठवली नाही. किंवा विनोदाने लेखिका सांगतात, ज्या वाड्यातल्या बाई काय म्हणतात, भाऊजाईनं मला बोर्डवर चिठ्ठी सुद्धा दिली नाही अशा त्या तक्रार करायच्या. आता मला सांगा, 10 हात साडीही न पुरणाऱ्या बाई त्या बोर्डवर चिठ्ठीचं काय करणार होत्या बरं? अर्थात बोर्डवर या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे, शिल्लक आणि अगदी छोटस. पण अशा या बोर्डवर दुखण्यानं या लेखिकेला कसं हैराण केलं त्याची हातभर कहाणी लेखिकेने आपल्याला या पाठामध्ये सांगितलेली आहे. चला तर मग पाहूया पुढे काय झालं. कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेसताना आणि त्याचबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरती बसला. तो घाव वरती बसला याच मर्मज्ञान उशिरच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखलं म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातले. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ, चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. बर, लेखिकेने एक प्रसंग सांगितलेला आहे. तो कोणता बरं प्रसंग? तर कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचण्याचं काम ती करत होती आणि इकडच्या तिकडच्या गप्पा देखील ती मारत होती. आणि ते काम करताना अचानकपणे काय झालं तर एक घाव अचानकपणे काय झालं, उजव्या हाताच्या बोटाच्या वरती लागला. आता तो घाव वरती बसला याच मर्मज्ञान जरा उशिरच झालं. घाव बसताना वेदना होऊन ते बोट तोंडात घातलं, पण इतरांनी मात्र चौकशी करायला अचानक सुरुवात केली की तू डावखोरी नसताना उजव्या हाताच्या बोटाला कसं काय बरं लागलं याचा विचार करून सगळ्यांनी मात्र आश्चर्यानं तोंडात बोट घातलं. आता इथे वाक्प्रचार आहे. आश्चर्य तोंडात बोट घालणे म्हणजेच काय तर आश्चर्य वाटणे. ओके, मग नंतर काय झालं? मग नंतर 3 महिने जवळजवळ ते बोट बरं करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला, त्यानंतर वेळ वाया गेला, तसेच वायफळ चर्चा देखील त्यांना ऐकायला मिळालेली होती. आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जर का पाहिल्या तर दुखऱ्या बोटासकट कपाळाला हात लावायची वेळ आलेली होती. पुढे सुरुवातीला बोट ठस ठसायला लागला.
आल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिए काम पे चलिए. मी बोटावर मलम लावले पण कामासाठी ते मळी सुद्धा नाही वळले. बघा या ठिकाणी सुरुवातीला लेखिकेनं काय केलं उपचार म्हणून, तर जेव्हा ते बोट ठसठसायला लागलं म्हणजे अधिकच अधिक दुखायला लागलं तेव्हा कुठेतरी तिनं एक जाहिरात पाहिलेली होती. आणि ती जाहिरात कोणती होती, तर ती जाहिरात होती मलम मलिए काम पे चलिए. आणि ते मलम लेखिकेने आणले देखील, बोटाला लावलं, परंतु लेखिकेने सांगितलं की कामासाठी ते मुळीच वळलं नाही. पुढे बघा, मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेटाला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताकलं. बघा, काम करत असताना कदाचित मी त्या बोटाकडे दुर्लक्ष केलं असेल म्हणून त्या बोटाला राग आला असेल आणि त्या मानी माणसाप्रमाणे ते ताठलं असेल. माणसाचं कसं, माणसाकडे दुर्लक्ष केलं त्याच्याकडे बोललं नाही तर तो सुद्धा आपल्याबरोबर बोलत नाही, त्याला राग येतो. बरोबर आहे. मग तशा पद्धतीनं त्या बोटाकडे त्या लेखिकेचं दुर्लक्ष झालं असेल कदाचित, म्हणूनच ते कसं झालं, मानी माणसासारखं ताठलं. आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काढायचा आधार यानुसार वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्याने शेकून पाहिलं होतं, पण छे मोडेल पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुक्क होऊन फुकून बसलं आणि हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जर मस्का मारून पाहावा म्हणून तेल मालिश करून तेल मालिश केलं, पण हो टस्से मस नाही हुआ. बघा, दुखऱ्या बोटावर कोणकोणते उपाय या लेखिकेने केलेले आहेत. तर सुरुवातीला त्यांनी काय केलं, त्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून मुर्त्याला काढीचा आधार यासाठी त्यांनी गरम पाण्यानं सुरुवातीला शेकवलं. पण छे बोट कसं होतं, मोडेल पण वाकणार नाही अशा प्रकारचा स्वाभिमान त्यांनी दाखवला. ते अधिकच सुजलं आणि टम्म झालं. त्याही स्थितीमध्ये जर मस्का मारावा म्हणून तेल मालिश देखील केलं लेखिकेने, परंतु त्याच्यावरती काहीच परिणाम झाला नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे ओ टस्से मस नाही हुआ, म्हणजे त्याच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. ओके, पुढे बघा. शेवटी हा नाद सोड डॉक्टरांचा फोन जोड असा भाज्याचा उद्देश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तर अशा पद्धतीनं भरपूर उपाय या लेखिकेने केले, काही परिणाम त्याच्यावरती झाला नाही. म्हणून शेवटी तिच्या भाच्यानं काय करायला सांगितलं, हा नाद सोड आणि डॉक्टरांचा फोन जोड, म्हणजेच तुझे आता हे घरगुती उपाय सगळे जे आहेत ते आता थांबव आणि सरळ तू कुठे जा, डॉक्टरांकडे जा. अशा प्रकारचा सल्ला तिच्या भाच्याने तिला दिलेला होता. त्या भाच्यानं सांगितलेला जो उपाय आहे तो उपाय तिनं केला आणि तिनं डॉक्टरांना विचारलं, फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. फोन केल्याच्यानंतर लेखिकेला काय सांगितलं डॉक्टरांनी फोन केल्याच्यानंतर, की तपासल्याशिवाय मी काहीही सांगू शकणार नाही, मला काही कळणार नाही, तुम्ही दवाखान्यात आलं पाहिजे. झालं. मग लेखिका कुठे गेली, दवाखान्यामध्ये गेली. पुढे काय झालं बघा, तिथे ही गर्दी, कुणाचा पाय प्लास्टर मध्ये, कुणी कोबड्या धारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. ओके, असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक क्षण पाहिल्यावर पोटात गोळा आला. पोटात गोळा आला वाक्प्रचार आहे, भीती वाटणे, खूप भीती वाटणे वाक्प्रचार आहे. आता बघा, दवाखान्यामध्ये ती गेली आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तिला तिथं काय काय पाहायला मिळालं, तर भरपूर गर्दी होती तिथे. कुणाचा पाय प्लास्टर मध्ये होता, कुणी कुबड्याधारी होता, कुणाचे हात गळ्यात, असल्या अलौकिक अवस्थेमध्ये लेखिकेने बऱ्याच जणांना पाहिलं आणि हे सगळं पाहून लेखिकेच्या पोटामध्ये गोळा आला. म्हणजेच काय झालं, लेखिकेला खूप भीती वाटली, इथून पळ काढावा असं वाटत होतं.
आमच्या त्या बाणीदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या, त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होत. हाड बीड तुटलं नसेल ना अशी भीती वाटत होती. आता ती सगळी गर्दी पाहून, अशी अलौकिक अवस्था प्रत्येकाची पाहून लेखिकेला खूप भीती वाटू लागलेली होती. त्यामुळे इथून पळ काढावा असं तिला मनोमन वाटत होत. परंतु आमच्या ह्या बाणीदार बोटात असंख्य बाण घुसावे आणि तीव्र वेदना व्हाव्यात तशा प्रकारे आणखीनच खुपायला लागलं, आणखीनच दुखायला लागलं. मग नाहीला होता, आता काही झालं तरी डॉक्टरांची भेट घेतलीच पाहिजे अशा प्रकारे त्या लेखिकेनं ठरवलेलं होत. आज आपण या ठिकाणी पूर्वार्ध पाहिलेला आहे, पुढील जो उत्तरार्ध आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. धन्यवाद.